समिती अध्यक्ष पिंटू ने बताया कि देवेंद्र फडणवीस के कार्यकाल में 300 करोड रुपये की विशेष मदद दी गई थी। उसमें से एक करोड़ खर्च नहीं किए गए इसमें से सौ सात करोड़ रुपए यूनियन बैंक में एफ की गई है जबकि लगभग इकतीस करोड़ रुपए आई के सेविंग अकाउंट में जमा है राज्य सरकार की जीआर के अनुसार अगर यह खर्च नहीं हुए तो वापस चले जाएंगे वर्ष दो हजार में दिसंबर तक मनपा को एक हजार करोड़ रुपए की कमाई हुई थी और वर्ष दो हजार में दिसंबर तक एक हजार तीनशे त्र्याण्णव करोड रुपये जमा हो त्याच्यापैकी एकशे बत्तीस कोटी रुपये या महानगरपालिकेत आजही शिल्लक आहे शंभर पॉईंट शून्य पाच कोटी रुपयाची एफ डी आर ही युनियन बँकेत ठेवलेली आहे आणि बत्तीस कोटी एकतीस पॉईंट शून्य सात कोटी रुपयाची ए सेविंग अकाऊंट आय डी बी आय बँकेत आहे असे एकंदरीत एकशे बत्तीस कोटी रुपये तुमच्या हातात शिल्लक असतानासुद्धा जर महानगरपालिका प्रशासन पैशाचं जर उत्तर देत असेल की आमच्या जो पैसे नाही पैसे नाही पैसे नाही तर हे सांगणं योग्य नाही शहराचा विकास थांबवण्याच्या बाबतीत जे प्रशासनाची भूमिका आहे ही योग्य नाही नागरिकांमध्ये व नगरसेवकांमध्ये शहराच्या विकासाप्रती मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि हा रोष याहून पुढे अधिक तीव्र होईल जर लवकरात लवकर प्रशासनाने यावर निर्णय घेतला नाही विशेष अनुदान के तौर तीन सोयानबे करोड रुपये मला असं राज्य सरकारने सातवा वेतन आयोगाची ज्यावेळी घोषणा केली त्या घोषणे त्यांची वृत्ती लक्षात आली एकीकडे सातवा वेतन आयोग लावून द्यायचा आणि सातवा वेतन आयोग लावून देत असताना त्याच्या सोबत जाचक अटी सोबत लावून द्यायच्या याचाच अर्थ असा की या महानगरपालिकेत भाजपच्या सरकारला कुठेतरी डॉमिनेट करण्याचं षडयंत्र राज्य शासनाच्या वतीनं होत आहे दुसरीकडे राज्य शासनाने या सातवा वेतन आयोगासोबत काही अतिरिक्त तरतूद काही अतिरिक्त राशी या महानगरपालिकेला प्रदान करण्याची गरज होती तीसुद्धा राशी या महानगरपालिकेला प्रदान केली नाही तुम्ही तुमच्या कराच्या माध्यमातून आणि इतर सोर्सेसच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यावा अशा ज्या जाचक अटी लावून दिलेल्या आहे त्याच्यातून राज्य सर सरकारची जी भूमिका आहे ही निश्चितच संध्यास्पद आहे आणि कुठेतरी निवडणुकीचं वर्ष पुढचं आहे त्याच्या दृष्टीने राज्य सरकार असं वागत असावं असा माझा समज आहे झलकेने आरोप लगाया की सातवें वेतन आयोग को लागू करने के लिए शर्त लाद दी गई है राज्य सरकारने राज्य सरकार की भूमिका ही संदिग्ध है व मनपा कोडचन में लाना चाहती है पर्सन राजकुमार मोड के साथ क्षितिजा देशमुख बी सी न्यूज नागपुर